राज्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात असून नाशिक जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल अशी ग्वाही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिली आहे. राज्यपाल राधाकृष्णन आज एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. जिल्हा प्रतिनिधींनी आज त्यांची भेट घेतली. या विद्यापीठात अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान यासह सर्व विषयांच्या शिक्षणाच्या सर्वोत्तम सुविधा उपलब्ध असतील. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या विद्यापीठात 80% जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं त्यांनी सांगितलं. आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरण्याच्या सूचना दिल्या जातील. तसंच विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील. यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे असं राज्यपालांनी सांगितलं. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह इतर आमदार उपस्थित होते. नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामी गोदा प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला तत्काळ मंजुरी मिळणं आवश्यक आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचं आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी राज्यपालांना केलं. आणि येणारा 2027 सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नमामी गोदेच्या ह्या प्रकल्पाला मंजुरी आताच लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे. तर आपल्याला पुढचा सिंहस्थ जो आहे हा प्रदूषणमुक्त गोदावरीमध्ये करता येईल. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना केंद्र सरकारशी बोलून जो काही पार्क डीपीआर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे त्याला मंजुरी देण्यात यावी. यावेळी अनेक आमदारांनी आपल्या भागातील विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत राज्यपालांना माहिती दिली. त्यानंतर राज्यपालांनी नाशिकमध्ये राजकीय पक्षातील प्रतिनिधी, उद्योजक, कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशीही संवाद साधला. प्रतिनिधींनी यावेळी आपली निवेदनं त्यांना सादर केली.